मी नेहमी म्हणतो की माणसाने ज्या चुका केल्या असतात त्या नक्की स्वीकारल्या पाहिजे. माझ्या हातून झालेली चूक आहे याचं कारण सरकारी अधिकाऱ्यांना दूरदृष्टीवर विचार करण्याचे आदेश नसतात. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. यामध्ये खऱ्या अर्थाने आमचे इथे चिटणीस होते पहिले, नंतर कदम होते, अंशुमाली, या सगळ्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं. अनेक अडचणी आल्या, रात्रंदिवस काम केलं. कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं काम केलं आणि याचं जे डिझाईन होतं ते डिझाईन पाहिल्यानंतर मी असा निर्णय घेतला की आय आय टीला हे रेफर करा. आणि आय आय टीनी पण याच्यावर पुष्कळ इनपुट दिले कारण हे कॉम्प्लिकेटेड डिझाईन होता, हा खूपच कंजेस्टेड चौक होता, याला अनेक मार्गाला जोडायचं होतं. आणि आय आय टीनी दिलेल्या जे काही इनपुट्स दिले त्याच्या आधारावर या पुलाचं डिझाईन तयार झालं. आणि आता सगळेच जण सांगतात की पूल खूप चांगला आहे कारण या ठिकाणी 7 रस्ते येऊन मिळतात. याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की या पुलावर जवळपास प्रकल्पावर 1000 कोटी रुपये खर्च झालेले आहे पण यामध्ये 1,55,000 PCUs ट्रॅफिक आहे. पण मी नेहमी म्हणतो की माणसाने ज्या चुका केल्या असतात त्या नक्की स्वीकारल्या पाहिजे. माझ्या हातून झालेली चूक आहे याचं कारण सरकारी अधिकाऱ्यांना दूरदृष्टीवर विचार करण्याचे आदेश नसतात, ते टाइमिंग विचार करतात. आणि मी जेव्हा बांधकाम मंत्री होतो महाराष्ट्रात तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधल्यानंतर पुण्यात जाणारे 7 महानगरपालिकेचे रस्ते पण मी चांगले केले होते. त्यावेळी हा वेस्टर्ली बायपास मी बांधला होता आणि हा बांधला असताना त्याचवेळी याचं डिझाईन पुढले 20-25 वर्ष बघून करायला पाहिजे होतं. ते न केल्यामुळे सर्व्हिस रोडही बरोबर नव्हते, अनेक ठिकाणी उड्डाणपूलही नव्हते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या रस्त्यावर आणि ट्रॅफिक पुण्यामध्ये एवढी जास्त आहे, लोकसंख्याही वाढते आणि वाहनांची संख्या वाढते, त्यातून या रस्त्यावर अनेक समस्या तयार झाल्या. जसं हार्टमध्ये चोकअप झालं की आपण बायपास करतो, मग कोणीतरी मला सांगितलं की सातारा रोड करता नवीन टनेल तयार करा म्हणजे प्रॉब्लेम सुटेल. मग साताराची टनेल पण झाली पण प्रश्न काही सुटले नाही. पण आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला महाराष्ट्र सरकारने त्याची रुंदी वाढवण्याचं ठरवलं, तसंच या वेस्टर्ली बायपासमध्ये तिकडनं देहू रोडपासून तर पूर्ण साताराच्या रोडपर्यंत याचा पुन्हा एकदा मी DPR बनवायला माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे. आणि आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे, खाली रस्ता, वरती पूल, त्याच्यावरती पूल आणि त्याच्यावरती एक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट अशी सिस्टीम करतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.